मी रुग्ण प्रमाणे मी आज सकाळी गावाकडून सोलापूर सिटीत येत असताना मला पुणे नाक्याच्या ब्रिज खाली गाडी थांबवली आणि मला विचारलं की मी पास दाखवला. मला विचारलं हँडग्लोव्ज कुठे आहेत. म्हणून साहेब हँडग्लोवचा प्रश्नच नाही. म्हणजे मास्क आहे, सॅनिटायझर आहे, हे सगळं असताना हँडग्लोवचं काही वर्णनच नव्हतं मला त्यात. तर मी पावती फाडावं लागेल म्हणजे 100 रुपये. तर मी पावती फाडावं तयार आहे म्हणलं. फक्त मला हँडग्लोव्ज असलेले वर्णन केलेली पावती पाहिजे म्हणलं. मग त्यांनी मला पावती दिली मास्क न वापरल्यामुळं 100 रुपये दंडाची. मग माझे महानगरपालिका आयुक्ताला एकच विनंती आहे की माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर हँडग्लोवसाठी जर तुमचे कर्मचारी त्रास देत असतील तर त्याच्यापासून महापालिकेला काय फायदा आहे का त्याचा. कारण हे ग्लोवच्या नावाखाली मास्क न वापरलेली पावती देते ती आणि हँडग्लोवच्या पावतीसाठी 500 रुपये दंड म्हणते ती. मग हे कुठल्या नियमात बसवलंय. तसं तुम्ही आदेश देताना हँडग्लोव्ज कंपल्सरी आहे का याचं वर्णन केलेलं नाही. मास्क आहे, सॅनिटायझर आहे, पास आहे, प्लस माझ्या गाडीची सर्व कागदपत्र क्लिअर असताना फक्त हँडग्लोवच्या नावाखाली मला 100 रुपयाची पावती फाडून दिली. तर महानगरपालिका आयुक्तांना माझं एकच विनंती आहे कळकळीची की सामान्य माणसांना या गोष्टीचा त्रास होऊ नये. पण पास असल्याशिवाय तर कोण सिटीत येत नाही, बाहेर जात नाही. पास आहे म्हणूनच आणि ते मी टायमिंगच्या आत ये जा करा. गोष्टीत त्या कर्मचाऱ्याकडून जो जनतेला त्रास होतोय त्यासाठी महानगरपालिकेने आयुक्तांनी त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जनतेचा त्रास वाचवा, कमी करावा. हीच माझी महानगरपालिका आयुक्तांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे.